नमस्कार आणि सगळ्यांचं सकाळी सकाळी खूप स्वागत आहे. आणि आज लाडघरला आहे आमचा दुसरा दिवस आणि आमची तर आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे, कपडे धुवून झालेले आहेत, वाळ टाकलेत आणि त्यानंतर आम्ही दोघं जण आलोय नाश्त्याला. तर इथेच जवळ त्यांचं डायनिंग साठी छोटस आहे खाण्यासाठी, तर तिथे नाश्ता करणार आणि मग आम्ही निघणार मंदिरासाठी. आज गुरुवार असल्याने आमचं वेज जेवण आहे पूर्ण दिवस. काल आम्ही रात्री छान फिश थाळी जेवलो, सुरमई थाळी होती. तर छानपैकी जेवण झालं आमचं, कोळंबीची करी होती, चपाती, भात, खूप छान जेवण होतं. आणि इथे मागे सुपारीची बाग आहे त्यांची छोटीशी, ते मांजर, त्याच्यानंतर कोंबड्या वगैरे भरपूर आहेत. आणि हे समोरचा एक छान टुमदार बंगला होता, मला तर फार आवडला तो. कधी पुढे भविष्यात योग आला सेकंड होम घेण्याचा तर कोकण हे माझ्यासाठी फर्स्ट प्रेफरन्स राहील. आणि इथे छानपैकी घावणं आणि चटणी, कोकणातली घावणं चटणीचं तर काही म्हणजे वेगळंच चव असते. घरी मी आपला नॉनस्टिक जो तवा असतो त्याच्यावर केलेला खूप वेगळा होतो. आम्ही चाललोय आता दत्त मंदिराला, शिवारी दत्त मंदिर आहे तिकडे चाललोय. शांतच आहे एकदम, जंगल आहे आसपास बऱ्यापैकी, खाली समुद्र आहे, रस्ता खूप छान आहे. तर पोटभर नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत रस्त्याने, बाय रोड निघालोय. ऍक्च्युली आम्हाला नंतर कळलं की इथे दुसरा पण रोड समुद्र किनाऱ्याने होता जो खूप चांगला होता, त्याच्या दरम्यान ह्याला खूप चालावं लागत होतं पण आम्हाला माहिती नव्हतं असो. पण हा पण रोड छान वाटत होता, आम्ही वर वर चढत जात होतो आणि वरून जो समुद्राचा नजारा दिसतो तो खूप छान वाटतो. आणि इथे बाजूला आसपास जंगल आहे बऱ्यापैकी, मोरांचे वगैरे सुद्धा आवाज येत होते, इतकं बरं वाटत होतं. ऊन जाणवत आहे पण असं तापलेलं ऊन नाही अजून, म्हणूया तर कॅप होती, मला मात्र ऊन खरंच लागत होतं. आणि इथे वरून डॉल्फिन दिसतात असं म्हणाले, त्यासाठी आम्ही खरी वर आलो होतो. बघू दिसतात का आता मंदिरात गेल्यावर लक्षात येईल आहेत का नाही. आणि जेवेपर्यंत आम्ही दुपारी परत रिसॉर्टवर म्हणजे त्या होमस्टेमध्ये जाणार, मग गेल्यावर जेवण तिथे तयारच असेल. आता हे बघा, हे दत्त मंदिराला आम्ही आलेलो आहोत, खूप जुनं मंदिर आहे. आम्ही जवळजवळ 10 वर्षापूर्वी मनू नव्हता तेव्हा आम्ही दोघं जणच आलो होतो कपल, आणि ह्यांचं एक मित्र आणि मित्राची मिसेस होती. तर तेव्हाच्या आठवणी इथे उजळणी झाली. तेव्हा मंदिर असंच होतं, फक्त रंगकाम वगैरे केलेलं नव्हतं, खूप छान होतं तेव्हा. आणि आम्ही भरपूर एन्जॉय केला होता काही वेळेस, रिक्षा घेऊन फिरलो होतो पुढे आंजरले, त्याच्यानंतर हरणे बीच वगैरे. इथे जवळच आहे, जवळच म्हणजे तरी पूर्ण दिवस जातो तुमचं जाऊन येण्यात. मग यावेळी मी काही दगदग केली नाही कारण आपण घरी पण खूपच म्हणजे दगदग करत असतो, तर इथं येऊन परत तीच दगदग नको वाटते. कुठेतरी शांततेत एका ठिकाणी फक्त इथं खायला मिळावं ही खरंच इच्छा असते बाहेर पडल्यावर, म्हणून मी फारसं त्रास घेतला नाही. मनूला दाखवायचं होतं पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आम्ही पुन्हा येऊच इथे, कारण ह्यांचं काम आता असणारच आहे त्यामुळे येणं जाणं होतच राहील. म्हटलं नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण दाखवूयात त्याला, कारण नुकतीच दिवाळी झाली होती, दिवाळीची साफसफाई, फराळ हे सगळं करून मी खरंच दमलेले होते या पॉइंटला. आणि मधलं एक मोठं माझं मोठं आजार पण निघालं, त्याच्यानंतरचा हा प्रवास आणि ही सुट्टी माझ्यासाठी खरंच छान होती. आणि हे लाडघरचं दत्त मंदिर, जुनी मूर्ती आहे आणि इतकं प्रसन्न शांत वाटत होतं सगळ्या बाजूनी. हा बघा मागचा जुन्या काळचा फोटो आहे हा, आत्ता असा फोटो मिळत नाही आपल्याला बघायला, खूप छान फोटो होता. त्रिमूर्ती दत्त मंदिर आहे,
समोर दीपमाळ आहे आणि आपलं उतरत्या छपरांचं मंदिर आहे. आपल्याकडे जसं कळसाचं मंदिर आहे तसं मंदिर नाही आहे. जशी कोकणात मंदिरं असतात उतरत्या नळ्यांच्या छपरांची तशी मंदिरं आहेत ही. भरपूर घंट्या आहेत, मोर इथे रंगवलेले आहेत, सूर्य आहेत आणि प्रसन्न वाटत होतं इथून हलूच नाही. पण फारशी गर्दी पण नव्हती. बाजूला एक गोठा होता, तिथे गाई गुरं वगैरे बरीचशी होती. आणि आता मंदिराला प्रदक्षिणा करून आम्ही मागच्या बाजूने आलोय. तर मागच्या बाजूला इथे बघा खूप छान नजारा आहे. समुद्र दिसतोय, पलीकडे एक कर्दे बीच म्हणून आहे तिकडचा पण इथून व्ह्यू दिसतोय. आणि हे मंदिर बॅक साईड आहे. बाजूला किनकिन वाजत होती कारण गाई आणि म्हशी बांधलेल्या होत्या तिकडे. हॅलो नमस्कार, प्रतिभा वुमेन लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहे बीचला, लाडघर बीचला. सो मंदिर इथे दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराच्या मागे आम्ही बसलो आहे. खूप सर तुम्हाला माझा आवाज ऐकू येत असेल कारण लाटांचे आवाज जे आहेत ते खूप आहेत, भरती आहे चालू. आणि खूप सुंदर वातावरण आहे, बघायला छान वाटतं. आणि सरप्राइझिंगली तुम्हाला या कॅमेऱ्यात नाही दिसणार पण आम्हाला डॉल्फिन दिसले वरून. आणि खूप जवळ किनाऱ्यावर आले होते ते. जर खाली आम्ही असतो तर आम्हाला खालच्या लेवर वरून दिसले असते की नाही माहिती नाही, पण वरून मात्र त्याच्या दोन तीन अशा ग्रुप्स होते, झुंड म्हणतात त्याला, एकत्र फिरत होते. मनूला मला दाखवायचं होतं कॅमेराने पण मी अचानक ठरल्यामुळे कॅमेरा घेतलाच नव्हता. जो मोबाईलने आम्हाला झूम करून बघता आलं तेवढंच आम्ही बघितलं. पण एक्सपिरियन्स होता एक. आणि नंतर आम्हाला कळलं की देवमासे सुद्धा तिथे आले होते, व्हेल्स होते तिकडे. पण आम्ही बघितले ते डॉल्फिन का व्हेल हे आम्हाला ओळखता आलेले नाही आहेत. कुठल्या तरी मोठे मासे दिसले एवढं नक्की सांगू शकते मी. आणि इथून आता आम्ही निघालोय परत परतीच्या वाटेवर कारण ऊन वाढायला लागलं होतं. आणि आता परतीचा रस्ता आहे पूर्ण किनाऱ्याच्या बाजूने, मग वाळू तापलेली असते म्हणून आम्ही पटकन निघालो. आणि इथून छानपैकी बांधीव दगडी रोड आहे तो आम्ही उतरलेलो आहोत खाली. आणि बाजूला ना मी थांबले त्याच्या बॅक साईडला एक खडक आहे, मोठासा मोठा खडक आहे. तिथे कालवा मिळतात. कालवा हा एक प्रकारच्या माशांचा प्रकार आहे. दगडामधनं फोडून छोटे छोटे प्राणी असतात कोळंबी सारखे, तर ते काढून बायका विकायला बसलेल्या असतात. एक तांब्या असा भरलेला असतो त्यांच्याकडे. तर एक दोन बायका मला दिसल्या पण आज गुरुवार असल्यामुळे आम्ही काही खात नाही, आम्ही काही विकत घेतलेले नाही आहेत ते. आणि उद्या तर सकाळी परतीचा प्रवास आहे त्याच्यामुळे मी काही ह्याच्या फंदात पडले नाही. आणि आता आम्ही निघालेलो आहोत परत किनाऱ्याने रिसॉर्ट कडे. तर हा पूर्ण असं दगड एक तयार झाला इथे. आणि इथे खूप प्रकारचे शंख शिंपले तुम्हाला बघायला मिळत. ऊन खूप वाढलंय ना, 10 वाजले पण ऊन केवढं वाढलंय. डॉल्फिन पण आहेत बरेचसे त्या बाजूला कॅमेराच्या रेंजच्या बाहेर. अगदी छोट्या छोट्या म्हणजे आपल्या तांदळाच्या दाण्यापासून सुरू होऊन जवळजवळ हातभर आकाराचे शिंपला आम्हाला इथे दिसला. खेकडे आहेत, मासे आहेत, साप पण आम्हाला एक दिसला या ह्याच्यावर. तर जपून चला. आणि जर जेलीफिश असतील तर त्याला प्लीज हात लावू नका. जेलीफिशने खूप खाज येते, रॅशेस येतात, लक्षात येत नाही. आपल्याला काहीतरी छान असं कलरफुल दिसतंय असं वाटतं पण जेलीफिशने त्रास होतो. इथून एखादा दोन पायाचा प्राणी किंवा कुत्रा किंवा घोडा काहीतरी चालत गेलाय, मला काही ठसे ओळखू येत नाहीत. आणि आम्ही आता परत रिटर्न निघालोय. खूप प्रसन्न वाटत. समुद्र किनारा शांत असणं माझ्यासाठी खरंच गरजेचं आहे. मला अनेक गोष्टी इथं नव्याने सुचतात. जर गर्दी असेल, जर खूप म्हणजे रश असेल तर मला खरंच सुचत नाही. आणि इथे येता येता आम्हाला नारळाचा एक छान ठेला दिसला. तर आम्ही तिथे ताजी ताजी शहाळी पितोय आणि थोड्या वेळ सावलीत बसलो सुद्धा. आणि इथून आता दुपारचं जेवण घेऊ आणि जरासा आराम पण करू. तर आमचा थर्ड ब्लॉग नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला आजचं जेवण काय होतं आणि आज काय काय आम्ही बघितलं ते संध्याकाळी तुम्हाला नक्की कळेल. खूप छान नजारा आहे संध्याकाळचा. हा ब्लॉग बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद.